अपघातातील ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी लाच घेतल्या प्रकरणी प्रभारी PSI आणि हवालदार ACB जाळ्यात। देवपूर पोलीस ठाण्यात अपघात प्रकरणात जप्त केलेले ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी देवपूर पोलीस ठाण्यातील प्रभारी PSI हरिश्चंद्र पाटील आणि हवालदार रवींद्र मोराणीस यांनी 5,000 रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडून केली होती आणि 5,000 रुपये ठरलेली लाजेची रक्कम स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी PSI आणि हवालदार असे दोघांना रंगेहात पकडले। ही कारवाई बुधवारी 17 जानेवारी रोजी देवपूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली। या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। या प्रकरणातील जे तक्रारदार आहेत त्यांचा ट्रॅक्टर हा मुंबई आग्रा हायवे वरती देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचा काही किरकोळ अपघात झाला होता आणि या अपघातासाठी देवपूर पोलीस स्टेशन येथे मोटर वाहन अपघात प्रकरण दाखल करून हे जे काही अपघातग्रस्त वाहन आहे ते सोडून देण्यासाठी देवपूर पोलीस स्टेशनचे जे काही प्रभारी PSI हरिश्चंद्र पाटील आणि त्या ठिकाणी कार्यरत असलेले हवालदार रवींद्र मोराणीस यांनी 5,000 रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडून केली होती आणि ही लाचेची मागणी झाल्यानंतर त्यांनी पंचांसमक्ष जी लाचेची रक्कम आहे ₹5,000 ती स्वीकारताना त्यांना रंगेहात ACB धुळेच्या पथकाने पकडले आहे आणि त्यांच्याविरुद्ध आता देवपूर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे या कार्यालयास किंवा आमचा टोल फ्री क्रमांक 10 64 यावर संपर्क साधावा। धन्यवाद।